दिनांक 11 मार्च रोजी महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी इंटरनॅशनल वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यात आला. यावेळी महिलांना उद्योग कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी केअर प्रोडक्ट आणि बिझनेस यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. आपल्याला कशा प्रकारे फायदा होईल आणि कशा प्रकारे गरजा सामानमध्ये बचत होईल याबद्दल मोदी केअरचा अलका गुप्ता व वर्षा गुप्ता यांनी महिलांना मोदी केअर प्रोडक्ट अँड बिझनेस विषयी मार्गदर्शन केले. प्रिया शर्मा यांनी आलेल्या सर्व महिलांना पॅड विषयी माहिती व सॅनिटायझर पॅड वाटप केले. यावेळी युपीला जाऊन प्रिया शर्मा यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन सुद्धा करण्यात आले व सर्व महिलांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. 5 राज्यात यश मिळाल्याने यावेळी प्रिया शर्मा यांना सर्वांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी गुजरात सेल अध्यक्ष नम्रता चव्हाण, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष नीरजा शर्मा, राधा झा, उपाध्यक्ष रेखा पाटील, रोली त्रिवेदी, दीपा शर्मा, सिंधी सेल अध्यक्ष रेणू ठाकूर, वसंत कुलकर्णी, वर्षा उपाध्याय, ज्योती शर्मा, विजया जाधव, स्वरूपा चव्हाण, हिरा आवारे, प्रतिशाह, तृप्ती दराडे मोठ्या संख्येने वर्ग यावेळी उपस्थित होता. बीजेपी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हर घर मोदी हर मन योगी जी यांच्या घोषणा करण्यात आल्या. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. इनाम योगी मोदी जय श्री राम. गूंज रहे हैं 3 इनाम योगी मोदी जय श्री राम. जो देश हित का काम करेगा वही देश में राज करेगा. ये तो एक झांकी है महाराष्ट्र भी बाकी है. इंटरनेशनल वुमेन्स डे हम लोग ने यहाँ पे सेलिब्रेट किया है प्रिया शर्मा मैडम के ऑफिस में, जनसंपर्क कार्यालय में. और वो एक अलग डिफरेंट तरीके से किया गया है जिसमें हमने मैडम की ये सोच थी कि आज जो महिला है, जो छोटे छोटे घर काम करते हैं वो महिला है, जो डेली वेजेस पे काम करते हैं वो महिला है, उनको कैसे आगे बढ़ाया जाए. तो उनके लिए उन्होंने मोदी केयर का एक डेमो रखा था जहाँ पे मैडम ने आज पूरा उनको गाइड किया है और छोटे से इन्वेस्टमेंट के साथ कितना आगे बढ़ा जा सकता है उसका पूरा डिटेलिंग यहाँ पे मैडम ने उन्हें बताया है. और मैडम हमेशा महिलाओं के पीछे एकदम स्ट्रांगली खड़ी रहती है. तो आज भी उन्होंने सेलिब्रेशन के लिए यही पॉइंट चुना कि कैसे एक महिला एक इंडिपेंडेंट वुमन बन सकती है और अपने फैमिली को सपोर्ट कर सकती है. तो बहुत अच्छा प्रोग्राम रहा. 50 अबाव लेडीज ने आज ये प्रोग्राम यहाँ पे ज्वाइन किया और उन्होंने सबने इंटरेस्ट दिखाया कि ये कंसेप्ट बहुत अच्छा था और वो सब आगे जाके इसमें इंटरेस्टेड है. तो मैडम थैंक यू वेरी मच आज इतना अच्छा प्रोग्राम करने के लिए यहाँ पे. हाँ बिल्कुल, बोलना चाहती हूँ. मेरा नाम अलका है और अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के उपलक्ष्य में जो प्रिया शर्मा मैम ने जो कार्यक्रम रखा था वो बहुत ही अलग किस्म का कार्यक्रम था. मोस्टली जो है मैंने जितने भी कार्यक्रम अटेंड किए हैं या जिसमें भी पार्टिसिपेट किया है हर जगह हमने यही सुना है कि महिलाओं को रिजर्वेशन दिया जाए, उसके लिए लड़ा जाए, उनको आगे बढ़ाया जाए. लेकिन मैम के मुंह से पहली बार मैंने सुना है जेंडर इक्वलिटी के बारे में कि क्यों ना हम पुरुषों के समान उनके साथ खड़े रहे. और यही मोदी केयर का भी हमेशा से काम रहा है. मैं मोदी केयर बिजनेस अपॉर्चुनिटी को बहुत ज़्यादा बढ़ावा देती हूँ और महिलाओं से रिक्वेस्ट करती हूँ कि वो मोदी केयर बिजनेस अपॉर्चुनिटी को अपनी ज़िंदगी में लेकर के आए, अपने परिवार का सहारा बने, ना कि उनके ऊपर डिपेंडेंट रहें. और इस तरह से महिला दिवस को, अभी जो हमारा महिला दिवस हमने सेलिब्रेट किया है उसको आगे बढ़ाएं. पहले खुद आत्मनिर्भर बने, आत्मनिर्भर परिवार बनाएं ताकि आगे आने वाले समय में हमारा भारत भी आत्मनिर्भर भारत बन सके. थैंक यू सो मच. नमस्कार, मी प्रिया शर्मा, महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी. आज आम्ही माझ्या कार्यालयामध्ये, जनसंपर्क कार्यालयामध्ये महिलांसाठी जागतिक महिला दिवस हा याचा औचित्य साधून महिलांना घरगुती उपायाने किंवा घरगुती व्यवसाय कसा करता येईल आणि त्याच्यात त्यांची इन्कम कशी वाढू शकते याच्यासाठी एक मोदी केअरचा कॅम्प लावला होता. माझी मैत्रीण वर्षा उपाध्याय यांच्या सहकार्याने आणि आमच्याकडे आज वक्ता म्हणून त्यांचं मार्गदर्शन देण्यासाठी अलका गुप्ता मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी खूपच उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्या दोघींचं मी धन्यवाद भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने करते. आणि आज माझ्याकडे ज्या महिला आल्या होत्या त्यांना पण हा कॉन्सेप्ट खूप आवडला, कारण त्याच्यातनं त्यांना काहीतरी म्हणजे आपल्या घरातलं सामान जरी आपण
मोदी केअर मधून घेतलं तर त्याच्यातले आपल्याला दोन तीन हेतू साध्य होतात. एक तर म्हणजे स्वदेशीचा प्रचार होतो, आपल्या देशातच आपला पैसा कसा फिरेल यासाठी होते. त्याच्यानंतर काहीच न करता आपण घरात तरी ज्या वस्तू वापरल्या तरी आपली बचत कशी होऊ शकते आणि त्या वस्तू ज्या आहेत त्या किती केअर चांगल्या आहे, म्हणजे या तिन्ही गोष्टी आपण त्याच्यातनं साध्य करू शकतो. तर त्याच्यातनं मी एक चांगला उपक्रम केल्याचा मला आनंद आहे आणि महिला दिनाचे एक छोटी छोटी भेटवस्तू द्यावी म्हणून मी एक त्याच्यातनं पण एक अवेअरनेस म्हणून सॅनिटरी नॅपकिनचं डिस्ट्रीब्युशन आज महिलांमध्ये केलं. कारण सगळ्या माझ्या इथे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत अजूनही ती सॅनिटरी पॅड वापरण्याच्या लेवलच्या महिला नाहीत आहे काही काही महिला. तर त्यांना आपण जागरूकता निर्माण केली कारण त्यांच्या सगळ्यांच्या मुली ह्या वयात आलेल्या आहे, शाळेत जाणार आहे. तर त्यांना शाळेत जाताना त्या कसे पॅकिंग सोबत द्यायचे आणि त्या महिलांना कसं प्रोत्साहित करून त्या मुलींना त्या हे वापरायसाठी अनुमती देतील असा एक त्याच्यातनं आपण प्रसार केला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे 3-in-1 हा कार्यक्रम आजचा आम्ही साजरा केला आहे. आत्ता जे भारतीय जनता पार्टीला 5 स्टेटचे काल रिझल्ट लागले आणि त्या 5 स्टेटमध्ये 4 स्टेटमध्ये बहुमताने भारतीय जनता पार्टी ही बहुमताने आली आणि मोदी आणि योगींचा परत जय जयकार झाला. त्यामुळे आम्ही सगळ्या महिला खूप खुश आहोत कारण आमच्याकडे आता भारतामध्ये असं एक नेतृत्व आहे की जे महिलांची शक्ती ताकद ओळखून आहे आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये ते पूर्णपणे सपोर्ट असतात. अनेक योजना आहेत ज्या महिलांसाठी मोदीजींनी काढल्या, मंत्रालयामध्ये सुद्धा त्यांना महिलांना त्यांनी जास्त स्थान दिलं आणि त्यामुळे असं नेतृत्व आमच्या महिलांसाठी खूप लोकप्रिय आहे. त्या सगळ्यांच्या वतीने आज महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही लाडू वाटप केले आणि जल्लोष केला आणि ज्या ज्या महिला प्रमुख पाहुणे म्हणून आल्या होत्या त्यांना ते आपले लाडूचे पॅकेट आम्ही गिफ्ट केले. तर आम्ही सगळ्या खूप खुश आहोत आणि भारतीय जनता पार्टीला असं दिवसेंदिवस यश मिळत राहो ही आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.